मंडळी, अनेक कलाकारांची मुलं हे त्यांच्या आईवडिलांप्रमाणेच त्याच कलाक्षेत्रात उतरल्याचं आपण अनेकदा ऐकलं आहे. पण काही कलाकारांच्या मुलांनी वेगळ्या क्षेत्रात उतरून त्यांची एक स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली याचीही खूप चर्चा होत असते. आणि अगदी त्याच पद्धतीने सध्या मराठीमधील प्रसिद्ध अभिनेते नागेश भोसले यांच्या मुलीची सुद्धा खूप चर्चा होत आहेत. अभिनेते नागेश भोसले यांनी अनेक हिंदी मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले, पण त्यांच्या मुलीने मात्र वडिलांप्रमाणे अभिनय क्षेत्रात न येता एका वेगळ्या क्षेत्राची निवड केली. अभिनेते नागेश भोसले यांच्या मुलीचे नाव कुहू भोसले असं आहे. कुहू ही बॉडी बिल्डर बनली. वयाच्या 17व्या वर्षी तिने या क्षेत्रात पाऊल ठेवलं आणि आता तिने बॉडी बिल्डिंग क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. वयाच्या 17व्या वर्षी कुहूने जिम जॉईन केली होती. एक वर्ष जिम केल्यानंतर त्यांच्या ट्रेनरने तिला एका बॉडी बिल्डरची स्पर्धा पाहण्यासाठी पाठवलं. ही स्पर्धा कुहूला खूप आवडली. पण परदेशामध्ये ज्या प्रकारे महिलासुद्धा या स्पर्धांमध्ये भाग घेतात, तसं भारतामध्ये अशा बॉडी बिल्डरच्या स्पर्धांमध्ये महिला फार कमी प्रमाणात भाग घेतात. पण कुहूने मात्र या क्षेत्रात एंट्री करायचं ठरवलं. यानंतर तिने प्रचंड मेहनत घेत फिटनेस ट्रेनिंग आणि डाएट फॉलो करत ती आता देशातील टॉप बिकिनी ॲथलेटपैकी एक बनली. सध्या कुहू फिटनेस कोच आणि बिकिनी ॲथलेट आहेत. ती अनेक बिकिनी ॲथलेट स्पर्धांमध्ये भाग घेत असते. तिने जागतिक स्तरावर सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या ॲमॅचर ऑलिम्पियामध्ये ब्रॉन्झ मेडलसुद्धा जिंकलं आहेत. मंडळी, खरं तर भारतामध्ये आईवडील हे आपल्या मुलीला बिकिनी ॲथलेट किंवा बॉडी बिल्डिंग या क्षेत्रात पाठवण्यास तयार होत नाही. पण कुहूचे वडील अभिनेते नागेश भोसले यांनी कुहूला तिचं आवडतं क्षेत्र निवडण्याचं स्वातंत्र्य दिलं, तिला नेहमी साथ दिली. त्यामुळेच अभिनेता नागेश भोसले यांच्या या विचारांचं खूप कौतुक होतंय. तर मंडळी, यावर तुमची प्रतिक्रिया काय आणि बाप मुलीची ही जोडी तुम्हाला कशी वाटली ते या व्हिडिओखाली कमेंट करून नक्की सांगा.